उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात तुळजापूर लातूर रस्त्यावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मारुती ओमिनी गाडी लातूरच्या दिशेने जात असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतल्याची घटना घडली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, परंतु गाडीचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तुळजापूरहून गाडी क्रमांक MH13EC1666 लातूर दिशेने निघालेली मारुती ओमिनी गाडी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ चालत असताना शॉर्ट सर्किटमुळे अचानक गाडीने पेट घेतला। सदर गाडीमध्ये शरद सुधार जुगडे, श्रीराम माळी, राहणार सुडी हे दोघे होते। गाडी पेट घेतल्याचे लक्षात येताच जागेवर गाडी थांबवली। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून, परंतु इंडियन ऑइल व भारत पेट्रोलियम हे दोन्ही पंप काही अंतरावरच होते। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विजय राठोड, आत्माराम सावरे, ज्ञानेश्वर माळी, अमोल श्रीसागर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, तर अग्निशामक दलाची गाडीही तत्काळ दाखल झाली। अग्निशामक दलाचे नंदू श्रीसागर, सुनील कदम, कैलास सोनू यांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये गाडीच्या भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे।